पुढच्या बातमीकडे वळत आहोत। नीरव मोदीच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। नीरव मोदीला न्यायालयामध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। मुंबई विशेष न्यायालयाचे नीरव मोदीला समन्स देखील आहेत। 11 जून रोजी न्यायालयाच्या समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला ब्रिटनमधील स्थानिक न्यायालयाने नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली। प्रत्यार्पणाविरोधातील त्याची याचिका देखील फेटाळण्यात आली आहे। आता मुंबईतील विशेष न्यायालयाने नीरव मोदीच्या नावे समन्स बजावलं असून त्याला पुढील महिन्यामध्ये 11 जून रोजी न्यायालयाच्या समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। नीरव मोदी हजर राहण्यात अपयशी ठरल्यास फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार न्यायालयात कारवाईचे आदेश देण्यात येतील।